शिवसेनेतील अभूतपूर्व फुटीनंतर शिंदेंच्या सोबतीनं भाजप सत्तेवर आलं खरं, मात्र मतदारसंघातील निसटती पकड, शिंदेसोबत सत्तेत आल्यानं ओढवलेली नाराजी आणि जनतेची रखडलेली कामं, या सगळ्याचा परिणाम म्हणून भाजपचे 33 आमदार सध्या गॅसवर आहेत। हे 33 मतदारसंघ भाजपच्या हातातून जाण्याची माहिती नुकतीच समोर आली। सत्ता समीकरणासाठी एक एक आमदार गरजेचा असताना भाजपच्या 33 आमदारांची आपली विद्यमान आमदारकी धोक्यात आहे, त्यामुळे आता हे बिघडलेलं गणित पुन्हा जुळवून आणण्यासाठी भाजपचा नक्की काय प्लॅन आहे? आपल्या काठावरच्या आमदारांना पुन्हा निवडणूक जिंकवून देण्यासाठी भाजप नेमकी काय तयारी करते? भाजपकडून पडद्याआड नेमक्या कोणत्या हालचाली सुरू आहेत ते सगळं तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात सांगतोय, पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। भाजपचे 33 आमदार सध्या डेंजर झोनमध्ये आहेत, त्यासाठी तिथे 30 आमदारांच्या मतदारसंघात भाजपचं कमळ पुन्हा फुलवून आणण्यासाठी भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी जोरदार प्लॅनिंग करायला सुरुवात केली आहे। या 33 आमदारांना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी सर्वात महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे तो म्हणजे बिघडलेली जातीय समीकरणं। म्हणून विविध जातींच्या कार्यक्रमांना भेटी देणं, विविध सामाजिक गटांच्या भेटीगाठी वाढवण्याचा आदेश भाजपच्या वरिष्ठांकडून या आमदारांना आल्याची चर्चा आहे। वरिष्ठांनी सांगितलेली ही जबाबदारी आमदार नीट पाळतायत की नाही हे पाहण्यासाठी काही ऑब्झर्व्हरचीही नेमणूक करण्यात आली। दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा आदेश म्हणजे लोकांना दिलेली आश्वासनं आणि रखडलेली प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा असा दिलेला आदेश भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी असा आदेश या सर्वच आमदारांना दिला आहे। त्यासाठी संबंधित मंत्र्यांनी प्रशासकीय प्रतिनिधींच्या भेटीगाठी देणंही आता या आमदारांना वाढवाव्या लागणार आहेत। सध्याचे मतदारसंघ भाजपला काटावरचे वाटत आहेत, अशा मतदारसंघात भाजपची ताकद वाढवण्यासाठी विरोधी पक्षातील नाराज नेत्यांना आणि स्थानिक प्रतिनिधींना स्वतःच्या पक्षात खेचण्यासाठीही भाजप प्रयत्न करू शकतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आमदारांना आता आपल्या मतदारसंघात 24 तास उपलब्ध राहावं लागणार आहे आणि ग्राउंडचा टच देखील वाढवावा लागणार आहे। नुकतंच महाराष्ट्राचं बजेट प्रसिद्ध झालं, जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजप बजेटचा वापर आपल्या निवडणुकांसाठी कसा फायदेशीर करता येईल याचा नेहमीच प्रयत्न करत असतं। यंदाच्याही बजेटकडं बारकाईनं पाहिलं तर बजेटची व्याप्ती वाढवण्याकडं पक्षाचा कल असल्याचं पाहायला मिळतं। आम्ही फक्त वंचित घटकांसाठीच नाही तर विविध जातींसाठी आणि सर्वांसाठी योजना आणतो हे मतदारसंघावर बिंबू पाहतं। आमच्या योजना तुमच्या कशा फायद्याच्या आहेत हे त्यांना वारंवार सांगण्याचं आव्हानही आता या आमदारांपुढे असणार आहे। सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोशल मीडिया कनेक्ट वाढवणं। सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांच्या कनेक्टमध्ये राहणं, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणं अशी तारेवरची कसरत आता या आमदारांना करावी लागणार आहे, तरच कदाचित हे आमदार पुन्हा आपली आमदारकी टिकवून ठेवू शकतात। त्यामुळे आता आगामी निवडणुकीत भाजपचे आमदार आपली आमदारकी टिकवून ठेवतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला सगळ्या प्रश्नांबद्दल काय वाटतं, तुमची काही मतं असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टी ओ डी मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।